बेंगलोर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर शाई फेकल्याची घटना घडली, याचे पडसाद आज मिरज मध्ये उमटलेत. सकाळी संतप्त शिवसैनिकांनी बसस्थानक परिसरात एकत्र येत कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्या फोडल्या आहेत. या परिसरात असलेले हॉस्पिटलवरील कर्नाटक अक्षरातील बोर्डही शिवसैनिकांनी दगड मारून पाडले. मिराज शहर अध्यक्ष चंद्रकांत मेंगुरे, विजय शिंदे, महादेव हुलवान, अतुल रसाळ, पप्पू शिंदे, गजानन मोरे, दिलीप नाईक, प्रकाश जाधव, किरण कांबळे यांना मिरज गांधी चौकी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले. कर्नाटक मधून आलेल्या 3 गाड्या शिवसैनिकांनी फोडल्या, त्यापैकी 2 गाड्या गांधी चौकी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या आहेत. हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, तसेच तमाम शिवसैनिकांचे दैवत असलेले हिंदुस्तानचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या कर्नाटकी सरकारनं तसेच कर्नाटकाच्या भाजपच्या सरकारनं महाराजांच्या अंगावर सही टाकून निषेध व्यक्त केलेला आहे. परंतु त्यांना माहित नाही, ज्या महाराजांच्या जीवावर हे पूर्ण हिंदुस्थान आहे, अशा लोकांनी महाराष्ट्र सोडून पाकिस्तानाजवळ हिंदुस्थान सोडून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.